संदीप पुंडे यांच्या सुपुत्रांच्या नावाने खेळलेला हा वराट रसायनिक संघ अजूनही किती वेळ घेतात खेळाडू, विनंती आहे तुम्हाला प्लीज, काही कारणास्तव बंधन आहेत आपल्याला बाबांनो, आपण वेळ घेऊ नका बंटी पेंडारे, 40 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी, अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे, स्ट्रायकर एंडला अखिल भोईर हलक्या हाताने कट केला गली आणि पॉइंटच्या मध्ये चेंडू गोळीच्या वेगाने जातोय, एक धाव घेतली जाते आणि या एका धावेच्या घेतली ना बरोबरीनं एकूण धावा झाल्या त्या 10. बबलूशेठ ठाकूर आमच्या उरणचे उद्योजक यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचंही स्वागत, सगळी मंडळी आज या व्यासपीठावरती येते, या सगळ्यांचं मनापासून स्वागत आम्ही करतोय, सन्माननीय बबलूशेठ यांचंही या ठिकाणी स्वागत आहे. मॅच मस्त होते, 10 धावा झाल्यात, अजूनही 39 धावा करायच्या आहेत त्या येणाऱ्या 17 चेंडूमध्ये. षटपी चेंडू, काय फटका लगावला, वा जबरदस्त टोला, चेंडू स्टेरलेकच्या डोक्यावरनं जातोय, सी मा रेषेच्या पलीकडे हा षटकार, 6 धावा. सहा धावा या चेंडूवरती प्राप्त झाल्यात. दामोदर क्लॉथ सेंटरचे मालक अमित शहा हे या ठिकाणी आपला व्यवसाय लवकर बंद करून संदीपजी मुंडे यांच्या वरट टीमसाठी सपोर्ट करण्याकरता आलेत. उपाध्यक्ष आहेत मोहपाडा, ते ज्यांचे मोहपाडा मार्केटचे ते उपाध्यक्ष आहेत, मला असं वाटतं पिंट्या पाटील अध्यक्ष आहेत आणि ते उपाध्यक्ष आहेत प्रदीप पाटील, पिंट्या पाटील म्हणजे प्रदीप पाटील. इथे धावा झाल्या धाव फलक्यावरती आपण बघताय 16. बंटीच्या बॅट मधनं का मी सांगलीवर जाऊन माझं नाव कमावलं, आता इथे तर तो चांगली बहारदार खेळी करतोय, लगातार 2 चेंडू त्या क्षेत्रामध्ये, गोलंदाजाची पिसे काढली या फलंदाजानं, अजय वरती लगातार 2 षटकार मारलेत. हा अजय मराजगे जो मला असं वाटतं टीमचा हिस्सा होता, साईराज इंटरप्रायजेस खालापूर टीमचा तो हिस्सा होता. अक्षय पवारच्या टीमचा हिस्सा होता हा खेळाडू. अरे नाही, वळूया मॅच कडे, गोलंदाजी करतोय या ठिकाणी अजय मराजगे. रिची सर अच्छा, वडवळचा आहे का? हा हा, खरसुंडीचा खेळाडू. अजय वरती आक्रमण केले पण नाव आहे बंटी. ओके, बंटीची घंटी यावेळेस मात्र वाजवली जाते का, आणि हा चौकार मारला या 4 धावांच्या बरोबरीनं. मनियार मात्र खुश झालेत, आमचे जे मनियार आहेत ते मात्र आता थोडेसे खुश झालेत, अंकित जे यांचं अगदी त्यांच्यावरती खूप प्रेम आहे, ते मणियार खुश झाले आणि या 4 धावांच्या बरोबरीनं एकूण धावा झाल्या 26. जिंकण्याकरता अजूनही गरज आहे 23 धावांची, आज सुद्धा वालाच्या शेंगा येतील, मणियार जर खुश असतील तर वालाच्या शेंगा नक्की येतील, 23 धावांची अजूनही गरज आहे. मस्त फलंदाजी, गोलंदाज अजय थोडासा मार खातोय. हा इथे पुन्हा एकदा, तुम्ही यावेळेस जर असे चेंडू फेकले तर बंटी त्याला षटकाराचा मार्ग दाखवेल, आणि या 6 धावांच्या बरोबरीनं बंटी पेंडारे जसा चमकला तसा बंटी भद्रिके सुद्धा खेळ करतोय, आणि या मॅच मध्ये बंटी नावाची जादू कुठेतरी आपल्याला पाहायला मिळतीय. गोलंदाज सुद्धा बंटी आहे ना, अजय मराजगे. सर निश्चितच बंटी या नावाची जादू आपल्याला नक्कीच पाहायला मिळते, कारण की हे दोन्ही बंटी ओपन क्रिकेटचे खेळ सुरेख खेळ करतात. एकीकडे बंटी भद्रिके जो लोधोलीचा खेळाडू आहे ज्याच्या नावावरती बराचसा रेकॉर्ड आहे, तर बंटी पेंडारे जी आधीच्या इनिंग मध्ये आपण फलंदाजी पाहिली पण त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून तोडीस तोड ठोशावरती चांगलं उत्तर देत हा सुरेख फलंदाजी करतोय. हा नक्कीच, आता ठोशा नाही तर मी तर म्हणेन ना ठोक्या ठोशास, त्यानं आता असा हल्ला चढवलाय की गोलंदाजाला विचार करण्यास भाग पाडलंय. संतोष गोतराणे आमचे पत्रकार बंधू यांचंही इथे आगमन. 26 धावा झाल्यात, धाव किती झाल्यात, धावा सांग रे. 32 धावा झाल्यात, अजूनही 17 धावांची गरज आहे. तू धावा सांग रे बाबा, तुझ्या अरे इथे कन्फ्यूज करू नका, तुम्हाला पारितोषिक लावायचं नंतर लावा बाबांनो. इथे मॅच एवढी टफ फाईट झाली आणि मॅच मध्ये आम्हाला थोडस टेन्शन आलंय, 17 धावांची गरज आहे.
इथे पुन्हा षटकार या सहा धावांच्या बरोबरीनं धाव फलकावरती धावा येतात 38। जे संदीप मुंडे शांत बसले होते अगोदर त्यांच्या चेहऱ्याकडे मी बघत होतो शांत होते, पण ते मुसुद्दी राजकारणी आहेत त्यांना माहिती आहे। अरे बाबा थांब रे बाबा, जे मुसुद्दी राजकारणी आहेत ज्यांना माहिती आहे शेवटची पेटी जोपर्यंत फुटत नाही तोपर्यंत माझ्यावरती प्रेम करणारे मतदार किती आहेत ते सांगता येणार नाही। जोपर्यंत शेवटचा बॉल संपणार नाही तोपर्यंत काय होईल मॅच मध्ये हे सांगणं कठीण आहे। आता शेवटचे चेंडू आहेत 12 आणि गरज आहे ती 10 धावा सांग मोज 11 धावांची गरज आहे। 38 झाल्या म्हणजे 11 धावांची गरज आहे। अमित शहा यांच्याकडनं 500 रुपये आलेले आहेत बंटीसाठी, धन्यवाद। अमित शहा यांच्याकडनं 500 आले आहेत। अमित शहा तेच अमित शहा नाही आहेत, हे अमित शहा दुसरे आहेत मोहपाड्यातले, जे अमित शहा देशाचे गृहमंत्री आहेत, पण हे आहेत आमचे संदीपजी मुंडे यांच्यावरती प्रेम असणारे अमित शहा। पण या मॅचकडे शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते 12 आणि गरज आहे 11 धावांची। बंटीनं काय फलंदाजी केली अफलातून, पण या अजूनही दोन षटकामध्ये काय घडणार काय बिघडणार, खालापूर टीम पुन्हा कमबॅक करेल का, या मॅच मध्ये काही घडू शकतं, पण काय नक्की घडणार काय बिघडणार हे ऐकण्यासाठी मायक्रोफोन वरती येतील पुन्हा एकदा खोपोलीचा एक जबरदस्त आवाज आमचे तुषार धुमाळ सर। धन्यवाद सर। वळतोय मैदानाकडे जिथे गोंदिज मार्गवर नरेशला आपण बघतोय, स्ट्राईक एंड वरती अखिल अतिशय दर्जेदार चेंडू, सुरेख चेंडू, पण स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये या चेंडूला अडवू शकले नाही। एक धाव मिळते एका धावेच्या माध्यमातून समीकरण पुन्हा एकदा बदलतंय। धावपलकावरती टोटल 39 धावा धावपलकावरती लागल्यात, अर्थातच एक गडी मात्र तंबूच्या आश्रयाला परतलाय। 39 धावा धावपलकावरती लागल्यात। बंटी यावेळेस स्ट्राईक एंड वरती आहे, नरेश आणि बंटरीचा सामना बऱ्याच ठिकाणी झालाय, पण या मैदानावरती आता नरेश हवी होणार का बंटी त्याची घंटी वाजवणार हे पाहणं औचित्याचं ठरेल। नक्की एकदा प्रयत्न केला स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये नक्की, पण बघा आता या मॅच मध्ये कुठेतरी कमबॅक करते वरद रसायनी टीम, जी आता रजत मुंडेला असं वाटलं होतं की मिस करते की काय, पण तसं काय नाहीये। एकशे बडकर एक खेळाडू आहेत, रजत मुंडे तर रसायनीचा एक जबरदस्त खेळाडू आहे, पण तो जरी नसला तरी बंटीने मात्र त्याची कमतरता जाणू दिली नाही। वा सुरेख चेंडू, ब्रह्मास्त्राचा वापर, यॉर्कर लाईनचा हा चेंडू सटिक लाईन वर फेकला, पुन्हा एकदा कमबॅक केलं मी तर म्हणेल टीम गौरव इलेव्हन खालापूर। हा हा, आता असंच कमबॅक पाहिजे। आता पतला म्हणजे भरत लोहार म्हणून ज्याची ओळख आहे रसायनीचा मयूर पाटील आता मैदानाकडे जातोय। भरत लोहार, मला असं वाटतं हा खेळाडू सुद्धा आयपीएलचा आरपीएलचा हिस्सा होता, जो ऋषी नाईकच्या टीम मध्ये खेळला होता, आणि तो आता या मैदानावर जातोय। आमचे अखिल भोईर यांना त्यांच्या सासऱ्याकडनं आता शुभेच्छा आल्या होत्या, पण त्या सांगण्याच्या अगोदर त्यांचा दांडा इथे गुल झालेला आहे। विलास पवार त्यांचे जे सासरे आहेत त्यांनी शुभेच्छा दिल्या, पण त्याच्या अगोदर त्यांची दांडी गुल झालेली आहे। अखिल भोईर बाद झालाय, धाव फलकावरती धाव आहेत त्या मात्र 40 जिंकण्यासाठी तुषार सर 9 धावांची गरज आहे। 40 धावा सर धावपलकावरती लागल्यात आणि आता 5-4 क्रमांकावरती मयूर पाटील स्ट्राईक एंड वरती आहे, ज्याला मिनी भरत लोहार अर्थातच एक सुंदर आणि सुरेख फटकेबाज म्हणून ओळख आहे, ज्याची आपण नक्कीच या मैदानावरती खेळी पाहणार आहात। पण नरेशला विसरून जा काम चालता नाहीये, कारण की नरेश ही करसुंडी एक्सप्रेस म्हणून ज्याच्या नावाची संबोधना नेहमी केली जाते, नरेश सुद्धा सुरेख कामगिरी करतोय, पण यावेळेस पुन्हा एकदा तयार झाले म्हणजे मार्गवर। हा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय, चेंडूवरती झपाट्याने क्षेत्ररक्षक आला, पण अशा वेळी निर्णय क्षणी चेंडूला अडवलंय, धावा मात्र रोखू शकले नाही। 3 धावांनी धावपलकावरती वाढ, टोटल 43 धावा धावपलकावरती आल्या, 3 धावा या चेंडूवरती पूर्ण झाल्या। नरेशनं टाकलेला अतिशय सुंदर सुरेख चेंडू होता, पण त्याला कलात्मक पद्धतीनं फटका खेळला, 3 धावांची मोहर उमटवणारा हा फलंदाज मयूर मात्र नॉन स्ट्राईक एंडवरती। पण स्ट्राईक एंडवरती बंटी बद्रिके, ज्यानं गोलंदाजाची अक्षरशः घंटी वाजवली, ज्यानं प्रहार केला अजयवरती, अजय मात्र आता थोड्याशा गोलंदाजीवरती स्वतःचा नाखुश असेल। बंटीनं मात्र यावेळेस उतुंग फटका खेचलाय, चेंडू जातोय आउट ऑफ द पार, इट्स अ बिग हिट, बिग 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 बंटीच्या बॅटमध्ये आलेला ब्रँडेड षटकार।
या ठिकाणी संदीपजी मुंडे यांच्याकडनं 1000 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. त्यानंतर आमच्या अमित शाह यांच्याकडनं सुद्धा 1000 आलेले आहेत. संतोषजी पाटील यांच्याकडनं सुद्धा 1000 आलेले आहेत. संदीप मुंडे यांच्याकडनं मला असं वाटतं 1000 रुपये आहेत ते बंटी भद्रिकेसाठी. आणि हे सगळं पारितोषिक बंटीसाठीच आहे, जवळजवळ 3000. आणि मॅन ऑफ दी मॅच नो डाऊट दिस अवॉर्ड गोज टू बंटी भद्रिके फ्रॉम लोधीवली. 10 चेंडू आणि 42 धावा.